अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। प्राजक्ता खरे पाहूयात काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गेंदाभाई मोहनलाल लोढा मोहन भवन प्रतिष्ठानच्या वतीने सलग दुसऱ्या महिन्यात कमल मोहन योजनेअंतर्गत 134 लाभार्थ्यांना राशन किट वाटप करण्यात आले। दैनिक देशदूतचे वरिष्ठ अधिकारी श्रीमान गचके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे राशन किट वाटप करण्यात आले आहे। गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहन भवन प्रतिष्ठान कमल मोहन राशन किट योजना हा दुसरा महिना आहे। प्रथम चरण 125 तारीख रक्षाबंधन दिनाच्या दिवशी आपण ही योजना सुरुवात केलेली आहे। तर त्या प्रारंभीला 125 लाभार्थी आपण लाभ दिलेला आहे, राशन किट त्यांना दिलेलं आहे। आणि आता दुसऱ्या महिन्यामध्ये आपण 134 लोकांना हा लाभ देत आहोत। तर आज दुसऱ्या महिन्याच्या या वितरण प्रसंगी आदरणीय श्री गचके साहेब भुसावळवरनं देदूतचे जाहिरात विभाग असिस्टंट मॅनेजर इथे आमच्यामध्ये उपस्थित आहे। खास करून विनोद भाऊ संस्थापक अध्यक्ष यांनी दिलेल्या विनंतीला मान ठेवून सर इथे आज पोहोचलेले आहे आपला कामाचा व्याप सोडून। आणि आदरणीय आशिष पाटील साहेब उपसंपादक देदूत आणि आमचे सर्वांचे चाहते आदरणीय प्रकाशभाई सैतवाल तालुका प्रतिनिधी देदूत आणि सर्व प्रतिष्ठानची टीम इथे आज हजर आहे। दिलेल्या वचनपूर्तीला आज दुसरा महिना राशन किट वाटप करून आपण या लाभार्थींना लाभ देणार आहोत अशी ही योजना आपण म्हटल्याप्रमाणे आणि मी मागच्या महिन्यात जे म्हटलो होतो आणि जी उद्घोषणा आदरणीय विनोद भाऊंनी केलेली आहे की हे राशन किट एक काढण्यात आले। ही राशन किट जी योजना आहे ही कमल मोहन राशन किट योजना ही तब्बल 12 महिन्यासाठी आपण लॉन्च केलेली आहे। तर निःशुल्कमध्ये आपण या योजनेचा फायदा या लाभार्थींना आपण देत आहोत तब्बल 11 महिने आणि टोटल निःशुल्कमध्ये। तर आदरणीय आलेल्या टीमचं मी मनपूर्वक हार्दिक आभार करतो आणि या लाभार्थींना आपण वाटप करून यांचा किट आपण वाटप करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।